15 ऑगस्ट रोजी एक दुर्दैवी घटना घडली। नर्सरी म्हणजे गौरखेळा कुंभीचा निवासी असणारा विनय बोरेकर याचा धारखोरा या धबधब्याच्या ठिकाणी, म्हणजे हे नैसर्गिक नसून हे मानव निर्मित आहे असं सर्व ठिकाणीच लोकांना माहित झालंय। आज त्यानिमित्त विनय हा छायाचित्रकार होता, फोटोग्राफर होता, त्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर परतवाडा शहरातले सर्व नामांकित ते आज विनयले या ठिकाणी जयस्तंभ चौकात विनम्र श्रद्धांजली द्यायसाठी सर्वजण जमा झालात। विनय नावाप्रमाणेच विनयशील असा पोरगा होता आणि त्याचा दुर्दैवी झालेला मृत्यू हा या फोटोग्राफी असोसिएशनले धक्का देणार आहे। तुम्ही प्रत्येकाचे चेहरे पाहत असाल, एकदम तरुण वयात विनयनं चालू केलेली फोटोग्राफी हे एक आदर्श फोटोग्राफी होती आणि त्या फोटोग्राफीतला एक फोटोग्राफर आज कमी झाल्याच्यानं आज सर्व जे फोटोग्राफर आहेत तेले श्रद्धांजली द्यायसाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर माझ्यासोबत या जुळ्या शहरातले दिग्गज जसे प्रमोद भाऊ आहेत, फोटोग्राफीसाठी प्रमोद भाऊचं नाव काढलं तर एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून प्रमोद भाऊचं नाव ओळखलं जाते। प्रमोद भाऊ, आज जागतिक छायाचित्र दिवस आहे आणि त्या दिवशी एक छायाचित्रकार हरपला, कोणत्या प्रकारची श्रद्धांजली आहे पहिले हे सांगा। एक आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आम्ही युवा छायाचित्रकार जे आहेत, उभरते छायाचित्रकार श्री विनयजी बोरेकर यांना आम्ही समस्त फोटोग्राफर बांधवांकडून श्रद्धांजली अर्पित करतो। त्यानिमित्त आम्ही आमचे आजचे जे कार्यक्रम होते शहरातून निघाली रॅली आणि भोजन व्यवस्था ही रद्द केली आहे आणि इथे जयस्तंभ चौकात त्यांच्या छायाचित्राला आम्ही सगळं फोटोग्राफर बांधवांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे। तर माझ्यासोबत विनयचा मित्र असणारा एक श्रावण आहे। श्रावण या साऱ्या गोष्टीबद्दल लय दुःखी आहे, तर श्रावण काय आव्हान आहे बा लोकले त्या दिवशी जे धार कोरले त्याच्यासाठी? हमें बताते वक्त भी बहुत दुख हो रहा है कि विनय हमारे बीच में नहीं है। किसी एक इंसान के वजह से, एक गलती की वजह से उसकी जान गई है। जब वो अपने दोस्तों के साथ वहां पे था तो ऊपर बैठा कोई एक इंसान नीचे पत्थर फेंक रहा था और वही पत्थर सीधा आकर उसके सर पर लगा। यानी कि इसे हम कोई दुर्घटना नहीं कह सकते है, किसी के गलती की वजह से किसी का भाई, किसी का दोस्त, किसी के बेटे की आज जान गई है। अगर आप वहां पर 15 अगस्त के दिन 2:30 बजे से लेके 3 बजे तक या उस दिन कभी भी वहां पर थे और आपके पास कोई वीडियो है, कोई फुटेज है, कोई फोटो है तो आप दिए हुए इस नंबर पर जरूर शेयर कीजिए, क्योंकि इस वजह से उस इंसान को सजा मिल सकती है जिसके वजह से हमारी दोस्त की जान गई है। तो आपसे मैं यही रिक्वेस्ट करूंगा पूरे दिल से कि आप इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कीजिए उन लोगों के साथ जो 15 अगस्त के दिन वहां पर गए थे। और अगर आप गए हो तो आपसे रिक्वेस्ट कर रहा हूँ कि प्लीज आप वीडियोस, फोटोज जो भी आपके पास है वो इस नंबर पे शेयर कीजिए, दिल से रिक्वेस्ट कर रहा हूँ। तो माझ्यासोबत आणखीन एक परतवाडा शहरातलं जबाबदार फोटोग्राफर असणारे आमचे मित्र आहेत। दादा, नेमके काय शब्द आहेत विनय बद्दल? आणि आज तुमचा मोठा कार्यक्रम असते दरवर्षी, मागच्या वेळेस तो कार्यक्रम या कव्हर गेलता, संपूर्ण कार्यक्रम रद्द झाले, काय तुमचं आज कोणते शब्द आहेत याबद्दल? मी मेळघाट फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनचा उपाध्यक्ष। आमच्यावर खूप मोठी जबाबदारी होती, आमचे प्रोग्राम होते, जेवणाचा प्रोग्राम होता, रॅली होती, आम्ही हा जो बोरेकर जो वारलेला फोटोग्राफर वारला त्याबद्दल आम्ही सगळे प्रोग्राम कॅन्सल केलेले आहे आणि त्याला श्रद्धांजली दिली आहे। बस 15 ऑगस्ट रोजी धारखोरा या ठिकाणी जो अपघात घडला त्याच्या विनय हा त्याच्या डोसक्यावर म्हणजे दगड पडला फोटोग्राफर हा याचा मृत्यू झाला। हा मृत्यू, या मृत्यूला जो कोणी जबाबदार असेल याचा शोध घ्यायसाठी 15 ऑगस्ट रोजी जे काही पर्यटक त्या ठिकाणी असतील, तुमच्याजवळ असणारा व्हिडिओ फुटेज फोटो हे तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर पाठवा, तुमचं नाव गुपित ठेवल्या जाईल। ज्याच्या हातून हा गुन्हा घडलाय त्याले शिक्षा भेटलीच पाहिजे, त्यासाठी प्रयत्न आहे। गावरान 90 अशा एका चांगल्या फोटोग्राफरला विनम्र श्रद्धांजली देते आणि सांगते, यार विनय, यार तू लवकर गेला यार, नीतीच्या मनात काय होते, काय होऊन गेले आणि एका दिवसात होत्याचे नव्हते होऊन गेले।